पनवेल महापालिका हद्दीमध्ये कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे त्यानुसार महापालिका क्षेत्रातील पनवेल खारघर कामोठे कळंबोली या ठिकाणी सुरू असलेल्या लसीकरण केंद्राच्या पाहणी दौऱ्याचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते त्याअंतर्गत महापौर डॉ कविता चोतमोल यांनी या केंद्रांना भेट देत त्यांना आढावा घेतला व लसीकरणाला आलेल्या नागरिकांशी संवाद साधला देशभरात कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला एक मार्च पासून सुरुवात झाली असून पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीची लसीकरण मोहीम ठिकठिकाणी सुरू आहे पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीची लसीकरण मोहीम ठिकठिकाणी सुरू आहे त्याअंतर्गत पनवेल महापालिका हद्दीतील टाटा सेंटर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र खारघर एमजीएम हॉस्पिटल कळंबोली नागरी आरोग्य केंद्र कळंबोली एमजीएम कामोठे बिरमोळे हॉस्पिटल लाईफ लाईन हॉस्पिटल पनवेल हॉस्पिटल यासह इतर ठिकाणी सुरू असलेल्या लसीकरण केंद्राच्या पाहणी दौऱ्याचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते या पाहणी दरम्यान स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी महिला बालकल्याण सभापती मोनिका महानवर प्रभाग समिती सभापती सुशिला घरत अनिता पाटील हेमलता म्हात्रे समीर ठाकूर नगरसेविका चारुशिला घरत दर्शना भोईर सीताताई पाटील विद्या गायकवाड प्रमिला पाटील राजेश्री वावेकर नगरसेवक डॉ अरुण कुमार भगत बबन मुक्कादम वासुदेव पाटील विनोद घरत रविनाथ पाटील वैद्यकीय अधिकारी आनंद गोसावी डॉक्टर मनीषा चांडक डॉ सोनाली कलगुडे डॉ रोमा मस्कर डॉ डॉक्टर मनीषा गणारे, डॉक्टर अमर पाटील डॉक्टर प्रशांत भट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते